अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला सरकारने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी आज विरोधी पक्षाने विधानसभेत केली। संपामुळे कर्मचारी पंचनामे करण्यास येत नाहीत, वादग्रस्त वक्तव्यांनी सत्ताधारी आमदार वाद निर्माण करतायत असा अजित पवार म्हणाले। सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने सभात्यागही केला। थोडंस सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी पण काही समंजस भूमिका दाखवायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, आम्ही सातत्याने आमदार लोक काय बोलतात हे लक्षात आणून देतो। एक तर सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणले 95% सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे। अध्यक्ष महोदय, पटतं का? शेतकऱ्याला मदत एक माणुसकीच्या भावनेतनं करण्याच्या करता त्या त्या भागातल्या तरी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब नोकरीवर यावं। अमृतनोनी डी प्लस औषध घेतोय, तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो, शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस। इथं पंचनामे करायला जर यंत्रणा नसेल तर सरसकट तातडीने आजच्या आज सरकारने त्यांना सरसकट तातडीने आजच्या आज महसूल मंडळाच्या प्रमाणे त्यांना ताबडतोब दिलासा म्हणून आजच्या आज काही एकराला काहीतरी ताबडतोब रक्कम जाहीर करावी आणि त्याचं वाटप सुरू करावं। यामध्ये कर्मचाऱ्याचा संप चालला म्हणून पंचनामे नाही, कुणी दिलासा देण्याकरता जाण्यास तयार नाही, ही जी अवस्था आहे ही अत्यंत दुर्दैवी अवस्था महाराष्ट्रामध्ये आज पाहावयास मिळते आहे। आणि मग अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय आज असते सभागृहात खूप चांगलं झालं असतं, कारण अत्यंत महत्वाच्या विषयावर आम्ही बोलतो आहोत, निर्णय देण्याची वेळ आलेली आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24